दरीकडे पाहू शकता. म्हणजे बघा छानपैकी कालवा ऐकायला आणतात बायाने आमच्या, आणि मस्त बघायला नाही बघा केवढे मोठे मोठे कालवा असतात गावी आमच्या. हे बघा मस्त मोठे. आता बघूया जर ह्याची रेसिपी जर आपण बनवली ना तर बनवूया कधीतरी, पुन्हा घेऊन येईल ते आपण बनवूया. मस्त असे मोठे मोठे कालवा असतात आमच्या गावाला. हे बघा त्यातले मी एवढे घेतले तिथं. हे बघा अगं कालवाचा गिर बघा केवढा मोठा आहे. नमस्कार, कोकणच्या अंजली चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी गावी आहे आणि आता थोडासा आमच्या घराचं काम करायचं आहे, ते विटा आणायच्या आहेत. तर आमच्या बायका सगळ्या विटा आणेल, मी पण जाते विटा आणायला. तर चला जाऊया. विटा आणतात हे बघा, हे पण विटा आणतात. इथे विटा आणतात. चला मी जाते पुढे आणि नंतर मी तिकडूनच घेते. गोलू चाल, काय झालं? हे बघा मंडळी, इथं आमची इटा तशी आणलेली बाय आमची भरायला वलवायला घेतलेली आहे बायला. आणि आमचे डोलू गोलू मदत करे आल्यात बाबू. हे इथे जवळ नेऊन देतात. हे बघा इथं पोर आमची मदत लय करतात ना. हे बघा ही इटा आहेत आमच्या इथं. ते 500 का 600 विटा आहेत. ती मस्त गावचं वातावरण आहे. इथं शेवग्याचं झाड आहे कोणाचा तरी. बाबा किती शेंगा आल्यात त्याला. हे बघा भरपूर शेंगा आल्या. आणि इकडे आमची खालची खलाटी. चला पोरा पण आमच्या आल्या. ढालगा बिलगा नेतात का? पाहू शकता इकडे फुला बघा. गेलं रानटे झाड आहे जाम. कसले भारी फुलं आल्यात हे बघा. मस्त एक नंबर अशी फुला. गावाला बघा आमच्या अशा दाढी करायला नेतात डालक्यात भरून. इकडं रुईचे फुलं आहे बघा. रुई बघा तुळशीच्या लग्नाला पाहिजे तेव्हा भेटत नाही. आपल्याला मुंबईला पाहिजे असले तर बघा विकत आणावे लागते. इकडे गावाला बघा रुईची फुलं भरपूर. चला आता मी पण जाते. बडबड करत नाही मी पण जाते आता घेऊन डोक्यावर विटा. चला बघा घेतले डोक्यावर विटा. मंदिर बाय मी पुढे जाते. हा मी आता हे बघा हे विटा आहेत. आज एवढे संपवायचे आहेत नेऊन. आता बघूया किती नेऊन होतात ते विटा. सगळे नेऊन टाकायचे माणसं आता केलेले. गावाला असे गावचे कामं करायला लागतात असे. चला इकडे बघा खालून विटा आणतात. इथं असे लावतात थप्पी आमच्या वरचे बाई. इथं थप्पी लावतात बघा. छान अशी थप्पी लावलं ना. हे बघा नाही इकडे आमचं डोलं गोलं आम्हाला मदत करायला. बाय आमची सुपारी खात आहे. हे बघ हे पोरं आमचे डोलं गोलू. हाय हा नुसती मदत करे बघ. असे का होळीच खेळतात. हा ही सगळी आमची माळ. इकडं पेळूचं झाड आहे साठीला. इकडं सोरा आहे. ही सगळी अशीच पोरा बघा मजाक म्हणून सगळी. हे बघ सोरा हा सुट्टी आहे ना. सगळी सुट्टी असल्यावर हे बघ काका गु. हा आमचा शिरू बघू ते. शिरूचा टोन बघू ते. हा बायो आमच्या तिकडे इटा आणतंय. मी पण जाते इटा आणायला. इथं आणून टाकतंय ह्या बांधावर ना. म्हणजे इथं आमचं वरती घर आहे आणि इथून शॉर्टकट नाही जा. तिकडून पण रोडनी न्यायचं आहे. इकडून हे आणतात. हे बघा अतिस पण काम करतंय. इकडे बघाल ना फणसाला कुऱ्या बघा ह्या. भरपूर भाजी करायला लागेल. तू काय मारतोस गोलू? तू काम केलेस? गावचा थांटा ब्लूबेरी. अरे तू कुठे धडपडतस? कुठला पाहिजे गोलू तुला? ऊन झालंय. आता वाजले 11:30 आणि लय ऊन आहे. तर आता ह्या मावशी सगळ्या हा बरा वाटत नाही प्यायल्यावर जरा. तर आता थंडा कोकमचा आहे. पहिले चहा प्याली नाश्ता केला चुडा वगैरे खाला. तो काय गरमीचा बरा नाही. आता थंडा महिला कोकम सारखा बघा पिया चिल्लर वाटे. गोलू ना काय काम केलं? गोलू फक्त बसलेला आहे तिकडं. ही परत शाळेत आरव कुठे गेला? आरव काय मोठा आहे. Oh.
हे कुणाला खायला काय असेल बैलाला आणि मग काय करतील बिया डाळ बिया काढतील कुठला बिया शिवनीचा कुठून निघतील तोंडात नाही बघू शकता तिकडून आमची वरची आजी काकीला बोलवते ते काकी पुढे चालत येऊन परत तिकडे पप्पांना त्या डोक्यावर वलवेल विटा अशी एक एक गावच्या ठिकाणी लाईन लागते पूर्ण आता ही पप्पांनी घेतलेली आहे याला वाणी असं बोलतात काय बोलतात वाणी 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 आता हीच वाण म्हणजे एकाला दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्याला त्याला वाणी बोलतात वाणी करतात बरोबर आता हेच विटांची टोपली जिवूची आई उचलेल सावकाश वाणी आता ही वाणी वाणी घेऊन इथून तिकडे मम्मी सुद्धा आहे लाईनीमध्ये वर जाऊन सुद्धा तुम्हाला दाखवतो वर कशा प्रकारे लहान पोरं सुद्धा काम करतायत पोरं तयारच आहेत गोलू शिरू आरव आमची वरची बाय लहान पोरं म्हणजे आमचीच पोरं आहे नाही तर बोला लहान पोरं काम करून घेतात नाही आमच्या घरातले सर्व मजाक म्हणून असे काम करतात बघ जीव केवढा गोलू आता व्हिडिओ काढते म्हणून काम करते मगाच बसून बसला होता एका ठिकाणी आता व्हिडिओ काढते म्हणून आलाय पुढे पुढे नाही कामाचं माणूस वर बघितलं अजिबात झाली व्हिडिओ आता बस जाऊन बसतील ना आता एका साईडला कसं इथे आंबे सुद्धा आलेले आहेत कलमाचे आंबे आहेत हे आम्ही काढू नाही शकत नाही तर आम्हाला गाव दंड लावेल मगापासून नजर तर आहे या आंब्यावरती पण आम्ही काढू शकत नाही भरपूर आले ते म्हणजे रायवरी आपण काढू शकता पण असे हापूसचे कलमी आंबे असतात ना ते आपण नाही काढू शकत काढल्या दंड असतं 551,000 रुपये असं दंड असतं रायवली काढू शकता हा बाजूला आहे हे जोरात आला 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 दाखव दाखव मस्त पेरू काढलाय आगे आगे बघ आता आमची विटन येऊन झाली खाली सडकवरची उठली ना तर वरतून येतात ह्या कंपाऊंडातून येतात इकडे बघा छान अशा केळीच्या झाडं अशी आणि इकडं आहे ना मस्त घेवडा का पावटा आहे इकडे वांगे आहेत आणि इकडे बघाल ना तर काय बोलतात त्याला जाम तर बघा तर बघा इथं मावशीने आमच्या हा झाड लावलं नाही तर बघा त्याला असे ना जाम आलेले आहेत तुम्हाला एक दाखवतो मी त्यातला कसा असतं तो एकच काढा हा बघा असे असतात इथं बघा सफेद सफेद बोलतात ना ते हे जांब आहेत हे बघा हा बघा हे असे जांब असतात हे बघा म्हणजे गावी पण आपल्या जांब काय भेटतात आमच्या मावशीने लावलं नाही ना म्हणजे मी पहिल्यांदाच बघते आमच्या गावी जांब लावलेला असं कुणी नाही लावलेला आमच्या इथं आलेला आहे बघा मस्त असा एक नंबर असा तर मावशी मस्त आहे या काहून बघितलं या टेस्टी आहे हां मावशी आमच्या आहे तिकडे भाकरी भाजते कडीपत्ता चाचे पात आमच्या गाव लावल्यावर सगळं असतं फक्त लावायला पाहिजे मेहनत करायला पाहिजे चिकूचं झाड आहे चला चिकूला चिकू आल्या आमच्या पण ह्या बघा ताईंच आमच्या असं कसे सांभाळून तर इकडे बघा असे विटा असे डालून ठेवतात हे बघा आम्ही सगळे इथं बसलो थोडं दम टाकतात तर इकडे बघा रिवून आमच्या मस्तपैकी पेरू काढले आमच्याच पेरूचे ना ठेव आता कधी कापायचे ते नंतर हा नंतर कापूया इकडे पाहू शकता मंडळी इकडे आमचे पोरं आता आम्ही विटा आणून झाली आमची आणि सगळे आमची ढोलू गोलू हाय करा रे बाबू सोरा आणि अतिश बाई आमचा इथं आमलेट बनवून देत आहे बघा फटाफट सगळ्यांना हे बघा त्यांना आमलेट पाहिजे कधी पण आले नाही त्यांना काय ना काय खायला आवडतं पोरांना आमच्या मस्तपैकी आमलेट बनवून देत आहे प्रत्येकाला बघा आणि इकडे पाहू शकता मस्तपैकी आमची कालवा घेतलेली हे बघा ते कालवा देत आहे ना पुन्हा कुणाला पोरांना थोडी थोडी गोलू बघा असे माझी स्टाईल करतात त्याला असं आवडतं ना तर गावी माझ्या व्हिडिओ बघत असतं म्हणून अरे तुला काय तू काय तुला येत आहे काय हा रिव रिव हा तात्याबाई काय बोलते आमचा हा अरु जेवा चला आता जेवून घेतो मस्त म्हणजे सगळे तिकडे जेवायला बसतं जेवून घेतो सगळ्यांनी मस्त गावची अशी चमचमीत कालवा आहे बघा लय भारी एक नंबर अशी तरी बघा मंडळी मस्तपैकी अशी भाकरी आणि तसं भाकरीचं कालवाचं घर मस्त एक नंबर लागता तर या सगळ्या जेवायला गावचा जेवण मस्त असं चमचमीत असतं साधा केल्यानं तरी पण वाटण घाटण नाही टाकला कांदा मोरे तरी पण चमचमीत होतं
तर मंडळी पाहू शकता। आता दुपारच्या आधी तर आमची विटा आणून झाली आणि आता आम्ही चाललो कंपाऊंडमध्ये, तिकडे आमचे फाटे आहेत म्हणजे लाकडात तोडलेली ते आणायच्या, तर त्या बायका गेल्या पुढे आणि मी जाते आता पाठवून। चला लाकडं आणायला जाऊया ना, कंपाऊंडात जाऊन तिकडे भेटूया। मस्तपैकी असा गावचा नजारा, हिरवागार, इकडे शेती, खाली खालाटे आमची चवळीची, चवळीवालाची शेती। चला तर आम्ही आता इकडं गाव मस्तपैकी आमचा